नमस्कार मित्रांनो, आपण आज आहे लोणी सरोवर रोडवर. मरेचवाड गावाचं मित्रांनो आपण आहे, तर मरेचवाडचं गावाचं कडून हा रस्ता सरोवरपर्यंत मित्रांनो हा रस्ता सरळ जातो. त्या रस्त्याला बोहर पंढरपूर रोड महामार्ग असं देखील म्हणतात. हा लोणी सरोवर रोड आहे आणि मरेचवाड गावाच्या अंतर थोडं अंतर आपण क्रॉस केलं तिथं हॉटेल मरे मात म्हणून एक आत्ता एक नवीन हॉटेल झालेलं आहे. तर ह्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल मरे माता आणि जसवंतगृह. तर त्याच्यामध्ये काय आपल्याला फेमस वडापाव आपल्याला खायला मिळणार आहे मित्रांनो. हे जे होते जे आत्ता वडापाव करतात जे हॉटेलचे मालक आहे ते असं ऐकण्यात आलं आहे की ते मुंबईला वडापाव तयार करून मित्रांनो एकदम बेस्ट क्वालिटीचे ते वडापाव तयार मित्रांनो करत होते. तर आपण त्यांची मुलाखत घेणार आहे. त्याच्या अगोदर तिथं मला आपल्या मित्रांनो त्यांचा पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये शूट घेत आहोत की आपण असाच आपला व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. आता सध्या मार्केट कसं आहे, चांगलं आहे का कमी फळं नाही ना? कोरोनाच्या काळामध्ये मार्केट सध्या कमीच आहे ना? लोक पूर्वी जेवढं घ्यायचे तेवढं आता घेत आहेत का? आता नाही आहे म्हणजे पूर्वी तुमचं तेवढं खूप व्हायचं तेवढं आता खूप होईल. त्यानं मित्रांनो आपण आजींकडनं हे जाणून घेतलं की पूर्वी जसं आम्ही ते लोकांचा फळं किंवा हे घ्यायचे खप तेवढा आता कोरोनाच्या काळामध्ये तेवढा खप होत नाही. चला आता आपण आता पुढे हॉटेलवाल्यांना विचारू. हॉटेलवाल्यांना आपण आता विचारूया आणि त्यांचा आपण स्पेशल वडापाव पण खाऊया मित्रांनो, कारण पॅकिंग करून बुक खूप लागलेलं आहे. पण आपण त्यांना विचारूया की तुम्ही जो वडापाव मित्रांनो करता स्पेशल वडापाव करता तर त्याची मित्रांनो खासियत काय आहे आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारता मारता वडापाव पण खाऊया मित्रांनो. आपले मित्र महेश रासकर आणि आशिष हे पण इथं बसलेले आहेत. चला तर आपण मालकांना विचारूया आणि वडापावचा आस्वाद घेऊया. मी तुम्हाला पुन्हा एकदा हा रस्ता मित्रांनो दाखवतो. हा लोणी सरोवर रोड आहे मित्रांनो. हा लोणी सरोवर मित्रांनो रोड आहे. तर आपण इथे वडापाव खाण्यासाठी मित्रांनो आलेलो आहोत. चला मित्रांनो असं आम्ही इथं आलेलो आहोत की तुमचं इथं फेमस वडापाव आम्ही खूप ऐकून आहे तो आम्ही खाण्यासाठी आलो आहोत. तर आम्ही भरपूर ठिकाणचे वडापाव खाल्ले आहेत पण मग आपण फेमस वडापाव तुम्ही काय करता की असं तुमचं वडापाव ही खूप लोकांना आवडतो किंवा खूप लोकांच्या तोंडावर चर्चा आहे की वडापाव खावा घेतलाच खावा असं का? आशिष कॉलेज लागते माझी चांगली परतून घेतो सर माझी चांगली लागते बरं चांगलं वड्याला कडक करतो म्हणजे चांगलं भाजतो म्हणून वडे फेमस हा सर तुम्ही ते पण सांगा कारण आम्हाला फक्त तुमचा एकच आयटम माहिती होता की फक्त वडापाव तुमच्याकडे कोणकोणते आयटम आहे आणि किती किती वेळ मिळतात ते पण लोकांना सांगा. म्हणजे लोक लोणी सरोवर रस्त्यावर लोक जाताना खास मरेचवाडी स्टॉपच्या पुढे थोडे 500 मीटर तुम्ही अवश्य थांबा. मित्रांनो मी पण पुढे आहे भरपूर ठिकाणचे वडापाव मित्रांनो मी पण आस्वाद घेतला आहे पण ज्या ठिकाणची मित्रांनो चव थोडीशी वेगळी आहे आणि खूप अतिशय खुसखुशीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते वडा खूप जास्त उशीर मित्रांनो तळतात आणि खूप अशी चांगली सर्व्हिस मित्रांनो तो देतात. तर ठीक आहे आणि अजून तुमचे काय काय आयटम आहेत पॅटीस कांदा भाजी पॅटीस वडा चांगली चल मित्रांनो आपल्याला फक्त एकच माहिती होता वडापाव पण आता आपल्याला ह्यांच्याकडनं सगळे आयटम मित्रांनो कळले आहेत. तर तुम्हाला मित्रांनो जो जे आयटम जे आवडेल ना ते खाण्यासाठी मित्रांनो तुम्ही अवश्य इथे एकदा भेट द्या आणि अवश्य भेट द्या. नमस्कार मित्रांनो आपला व्हिडिओ चालूच आहे. तर आपण इथं हॉटेल मरेमातामध्ये आलेलो आहे मित्रांनो. उद्योजक मित्रांनो हा छोट्या छोट्या गोष्टीतून तयार होतो मित्रांनो. चहा वडापाव
भजीपाव हे करता करता मित्रांनो काय काय लोकांनी लाखो रुपये मित्रांनो कमवले आहेत आणि हे आपल्या इथं आहे हॉटेल परिमाता मित्रांनो ते पण त्यांनी आताच एक 5-6 महिने झाले मित्रांनो हॉटेल चालू केलेलं आहे आणि त्यांच्या हॉटेलला मित्रांनो खूप चांगला मित्रांनो प्रतिसाद येत आहे त्यांनी अशी गार्डनची पण मित्रांनो सोय केलेली आहे की बाबा लोकांना त्या गार्डनमध्ये आता सध्या लॉकडाऊन चालू आहे त्याच्यामुळे काय केलं त्यांनी टेबल खुर्च्या मांडलेल्या नाही परंतु बघा की पाऊस पडतोय मस्त वातावरण आहे आणि तर असं फडकाव खाण्याचं आनंद काय खूप वेगळाच आहे मित्रांनो आता सध्या लॉकडाऊन असतो म्हणून त्यांनी टेबल खुर्च्या मांडल्या नाहीत आता खास फॅमिलीसाठी मित्रांनो इथे 5 ते 6 टेबल खुर्च्या त्यांच्या असतात मित्रांनो आणि कसं असतं मित्रांनो आयुष्याचा प्रत्यक्ष हा मित्रांनो आपण आनंदाने जगला पाहिजे मित्रांनो आपण घरी पण खातो मित्रांनो तो महत्त्वाचा नाही महत्त्वाचं काय आहे की आपण बाबा आपण जी गोष्ट खरेदी करतो किंवा आपण जे बाबा हे खातो त्यातून समोरच्याला 4 पैसे उत्पन्न मिळतो त्याचं पण घर चालतं मित्रांनो ह्याच्यापेक्षा पुण्य कुठलंच नाही मित्रांनो ह्याच्यासारखं पुण्य मित्रांनो कुठलंच नाही बघा मित्रांनो वडापाव करताना मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं असतं की ते आतमध्ये आपण जे सारण घालतो सारण म्हणजे बटाटा भाजी जे घालतो मित्रांनो ते बघा किती मस्त क्वालिटी मित्रांनो त्यांनी तयार केली आहे आपण काय काय ठिकाणी मित्रांनो आपण बघतो जो लसूण आहे काय तर त्या लसणाचे वरचे हे पण काढत नाही मित्रांनो फुलकडून काढून इथे बघा किती सुंदर त्यांनी हे केलेलं आहे मित्रांनो किती छान आहे त्यांचं जो त्यांनी सारण तयार केलं आहे वडापावचं त्याचा आकार बघा किती मोठा आहे या कारण आपल्या मित्रांना कळतंय की आमचा वडा किती मोठा असेल मित्रांनो किती मोठा असेल मित्रांनो मित्रांनो हे पा मित्रांनो गरम गरम वडापाव बरी माता आता खूप भूक लागलेली आहे ट्रॅकिंग करून त्याच्यामुळं पहिले गरम गरम वडापाव खाता येत वैभव सर खाऊन घ्या गार झाल्यानंतर खाता येणार नाही मित्रांनो पडायची साईज बघा कॅमेरा झूम प्लीज अतिशय उत्कृष्ट अशी आता उत्कृष्ट मित्रांनो पडा पाहा त्यांचा आणि हा मित्रांनो कच्चा नाही चांगला भाजलेला मित्रांनो वडापाव आहे आणि आता पावसाचं वातावरण मित्रांनो झालेलं आहे तर आपण बघत आहोत की अतिशय चांगला भाजलेला वडापाव आहे मित्रांनो थोड्या वेळात हॉटेलचे मालक हे आपल्यासोबत असताना मित्रांनो आपण त्यांचं थोडं मनोगत हे करू तर मी तुम्हाला त्यांच्याबद्दल मित्रांनो थोडं मी सांगतो त्यांचं नाव आहे संजय शिवाजी मासळ मित्रांनो ते मुंबईला हॉटेल ओबरामध्ये मित्रांनो ते कामाला होते हॉटेल ओबरामध्ये मित्रांनो ते कामाला असताना गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यापासून ते घरीचं मित्रांनो त्यांनी काय केलं बाबा हॉटेलची नोकरी गेले म्हणून ते खचले नाहीत त्यांनी स्वतः इथे छोटे हॉटेल बांधून मित्रांनो त्यांचा व्यवसाय स्वतःचा मित्रांनो व्यवसाय त्यांना छोटा का होईना पण चालू केलेला आहे मित्रांनो तर आपण ह्यांच्याकडनं मित्रांनो शिकलं पाहिजे व्यवसाय छोटा का असाना पण मित्रांनो स्वतःचा असावा हे आपण शिकलं पाहिजे मसाळ साहेब थोडं 2 मिनटं या तुम्ही इथं आमच्या शेजारी बसा आम्हाला थोडा तुमच्याशी चर्चा करायची आहे मित्रांनो कसं असतं कोणती कला माणसाला उपाशी मारून देत नाही आपण तीच गोष्ट मित्रांनो आपण शिकत आलेलो आहे की कला कोणती असो कला ही माणसाला उपाशी मारून देत नाही बरं स्वयंपाकाची कला असो किंवा गाण्याची कला असो किंवा अजून कोणती कला असो मित्रांनो कला कोणतीच माणसाला उपाशी मारून देत नाही मित्रांनो कला ही माणसाचं उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे मित्रांनो ह्या काळामध्ये त्याचप्रमाणे कला ही माणसाने जो पण कलेच्या जीवावर आजकाल काय काय लोक कलाकार लोक मोठे मोठे ह्याच्यावर गेले आहे उद्यावर गेले आहे करोडपती झाले आहे मित्रांनो ते फक्त कलेच्या जीवावर कला मित्रांनो माणसाने जोपासली पाहिजे कला छंद म्हणून नव्हे तर आपलं दररोजचा रोजगार ते रोजीरोटी म्हणून मित्रांनो जोपासलं पाहिजे आणि आले आहेत तसं तर आपले हॉटेलचे मालक संजय सर आले आहेत सर तुमचा वडापाव खूप मस्त आहे मी अजून खाल्ला नाही पण आमच्या मित्रांनी चव घेतली वडापाव तुमचा खूपच एक नंबर आहे तसं आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची क्वालिटी आहे तर तुम्ही अजून काय सांगू शकाल बाबा लोणार सरोवर जे रोड लोक जातात त्यांना तुम्ही काय सांगू शकणार बाबा की का तुमचं वडापाव खाण्यासाठी लोकांनी आलं पाहिजे अजून आलं पाहिजे एकदा खाऊन बघा हो एकदम ओके एकदा या
एकदा तरी हट्टे मध्ये मतला भेट द्या एवढं काम एवढं संपवतो मित्रांनो टाटा आणि क्वालिटी साठी नाही पण क्वांटिटी साठी म्हणजे क्वांटिटी साठी नाही पण क्वालिटी साठी काम करतायत माणसं त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या प्रोत्साहन करा सहकार्य करा प्लीज मित्रांनो अशा पद्धतीने आमचा हॉटेल निर्माताचा वडापावचा व्हिडिओ मित्रांनो संपलेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत गावामध्ये रेस्टॉरंट पण काम आहे रेस्टॉरंट पण आहे आणि आपल्या विचारांना टाकूमध्ये जायचं आहे मित्रांनो नाईट शिप आहे तर आपण हा व्हिडिओ संपत आहोत त्यावर तुम्हाला गोष्ट सांगतो मित्रांनो आम्ही फक्त व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो आम्ही प्रत्येकजण काम करून राहिलेल्या वेळामध्ये व्हिडिओ तयार करतो मित्रांनो एक आपल्या गावाच्या पाठीचं पण थोडं शूटिंग आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचा आम्ही व्हिडिओ संपत आहोत मित्रांनो इकडे घ्या तर जय हिंद जय महाराज चला चला चला।